माजी केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांत पाटील यांनी भाजपचा राजीनामा दिला. भाजपच्या प्राथमिक सदस्यत्व आणि हदगाव विधानसभा संयोजक पदाचा राजीनामा सूर्यकांत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षांना दिलाय. कोणतीही कटुता मनात न ठेवता राजीनामा देत असल्याचा पत्रात त्यांनी उल्लेख केलाय. सूर्यकांत पाटील या सध्या मुंबईत असून लवकरच दुसऱ्या पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. सूर्यकांत पाटील या दिग्गज नेत्या असतानाही भाजपमध्ये त्यांना अडगळीत टाकण्यात आले होते. त्यांची उद्गीनता काही वेळा समोरही आली होती. अलीकडे राज्यात आणि नांदेडमध्ये राजकीय चित्र पालटले आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी वेळ ओळखून हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. सूर्यकांत पाटील हदगाव विधानसभा किंवा नांदेड उत्तर विधानसभेसाठी इच्छुक असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. काँग्रेस राष्ट्रवादी किंवा कोणता पर्याय त्या निवडतील याबाबत जोरदार चर्चा रंगली आहे. दरम्यान माजी राज्यमंत्री डॉक्टर माधवराव पाटील किनाळकरही राजीनामा देणार असल्याची चर्चा सुरू आहे. महाराष्ट्रातून सर्वाधिक डॉक्टर्स घडवणारा महाराष्ट्राचा महाब्रँड IIB नीट IIT JEE आणि CET च्या तयारीसाठी सर्वोत्तम पर्याय. 11वी नवीन बॅच साठी प्रवेश प्रक्रिया सुरू.